नमस्कार, दूधखेडा गावाजवळ दुचाकीने एकाला दिली ठोस, एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी. दूधखेडा गावालगत स्वच्छरायला गेलेल्या सुखदेव गुमान पावरा वय 23 याला असलोतकडून येणाऱ्या होंडा शाईन कंपनीची गाडी क्रमांक MH 39 AA 38 59 हिने ठोस दिल्याने तो जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 4 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते 9:30 वाजच्या सुमारास घडली होती. सविस्तर वृत्त असे की दिनांक 4 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते 9:30 वाजच्या सुमारास असलोतकडून येणारी दुचाकी क्रमांक MH 39 AA 38 59 हिच्यावर नवलपूर येथील सिरसाट नामक युवक हा भरधाव वेगाने गाडी चालवत येत असताना त्याने गावाशेजारी शौचालयाला गेलेले सुखदेव गुमान पावरा वय 23 रस्त्याशेजारी बसलेला असताना त्याला ठोस दिल्याने तो जागीच ठार झाला. तर दीपक भाईदास पावरा वय 22 हा गंभीर जखमी झाल्याने त्याला नंदुरबार ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच असलोत पोलीस दूरक्षेत्राचे जितेंद्र ईसी यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने मयत युवकाला शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यानुसार वाहन चालक सिरसाट यांच्यावर भादवी कलम 307A, 279, 337, 338, 427 सह मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास मयत सुखदेव पावरा याच्यावर गावात मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सातपुडा टेंडुवासाठी श्याम पवार, दूधखेडा. दीपक भाईदास पावरा. तुला कुठं लागले? मला पायाला लागलेलं आहे, तिथे सुजलेलं आहे पण पायाला लागले. आणि तू मयतचं नाव काय? मयतचं नाव सुखदेव गुमान पावरा. आणि तू एक चांगला आहे का? हा, तो बरे बसलो. रोडावर बसलेलो होतो, इथं एक जण संडासला गेलेला होता, ते फास्ट गाडी आणली, डायरेक्ट ठोकून तिथे खड्ड्यामध्ये पाडून दिले. एक तिथून डायरेक्ट जाग्यावर येतो.